नमस्कार, मी नंदिनी चौधरी। आज आपण आलू टिक्की बर्गर करूया। 1/4 पिझ्झा सिझलिंग, 1/4 ऑरेगानो, 1/4 हळद, चिली फ्लेक्स। हे बघा, अशी मिरची बारीक करून घ्या। साखर, मीठ, धनजीरे पावडर, चाट मसाला, ब्लॅक पेपर। आपला तव्यात आपलं थोडस तूप घालून घ्या। बर्गर आता बर्गर फॉर्म मधनं कट करून घ्या आणि थोडस तुपात भाजून घेऊया। आता हे छान भाजले, आपण आता हे काढून घेऊया। एक चमचा तूप, दोन मिनिट छान भाजून घेऊया। बटाटा मॅश करून, शिजवलेला बटाटा मोठे दोन बटाटे घातले। ऑरेगानो, चिली फ्लेक्स, हळद, चिली फ्लेक्स, चाट मसाला, धनजीरे पावडर, मीठ, साखर आणि ब्लॅक पेपर। सगळं 1/4 1/4 घेतले। मसाला छान भाजून घेऊया। ऑरेगानो किंवा पिझ्झा सिझलिंग असलं तरी चालत। हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे घातले तरी चालेल। गॅस बंद करा। कलर मस्त आलाय आणि एकदम छान झाले। आता पण आता हे एका प्लेट मध्ये काढून गार करून घेऊया। आता एकच, हे बघा, एक मोठ ब्रेड क्रम्स घाला। भाजी गार झाली आहे, आता आपण एक जीव करून घेऊया। हे पण सगळं छान मिक्स करून झालं। ब्रेडच्या साईजनी करून घ्या। सगळे टिक्की तयार करून घेऊया। टेस्ट बघा, एकदम छान झाले, मस्त लागते। थोडं टेस्ट करून बघा आणि तुम्हाला काय हवं असेल तर मसाला वगैरे अजून घालू शकता।
प्लेटिंग की तैयारी झाली. एक चमचा कॉर्न पावडर, एक चमचा मैदा, थोडस मीठ आणि पाणी. खूप घट पण करू नका आणि खूप पातळ पण नको. हे बघ, आता आपण टिक्की घ्या, ब्रेड क्रम्स मध्ये बुडवून घ्या. अशा सगळ्या टिक्की तयार करून घेऊया. गैस बंद करा. आपले दोन्ही बाजू भाजून झाले, तळून झाले, तेल एवढं शिल्लक राहिला. तेल अजिबात जास्त लागत नाही. मेयोनीज, मेयोनीज मेयोनीज लावलं. Thank you.